आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये जवळपास 11 मंत्री आणि एक भाजपचे अध्यक्ष असताना या सर्वांवर आरोप झाल्यानंतर खडसे साहेबांचा राजीनामा या सरकारने घेतला होता. काल जलगावमध्ये बोलत असताना खडसे साहेबांनी काल गप्प विस्फोट केलेला आहे की जर मी तोंड उघडलं तर देश हादरून जाणार आहे. खडसे साहेब विरोधी पक्ष नेता असताना नेहमी बोलत राहिलेले आहे की मी पुराव्याशिवाय बोलत नाही. ज्यावेळी त्यांच्यावर आरोप झाले तेव्हा पण खडसे साहेब बोलत होते पुराव्याशिवाय मी अजिबात कधी कुणावर आरोप केले नाही. म्हणजे काल ज्या पद्धतीने खडसे साहेबांनी सांगितलेलं आहे की जर मी तोंड उघडलं देश हादरेल म्हणजे एखादा मोठा विषय, त्याची माहिती खडसे साहेबाकडे आहे. ते स्वतः पुराव्याशिवाय कधी बोलत नाही. मला वाटतं देश हादरून जाईल असा कुठला विषय आहे? म्हणजे दाऊदशी बोलत असताना काय माहिती त्यांना मिळालेली आहे? दाऊद संबंधी काय विषय त्यांचा काय आहे? किंवा भाजपचे कुठलेही नेत्यांच्या बाबतीत काय विषय आहे? खडसे साहेबांनी 56 इंचच्या छाती असणारा देशात पंतप्रधान असताना देश हादरण्याची काय भीती घेत आहे? मोदी साहेब असताना जी माहिती त्यांच्याकडे आहे, आमची मागणी आहे की खडसे साहेबांनी ती माहिती उघडपणे समोर आणली पाहिजे. त्यांना घाबरायची काही गरज नाही. पंतप्रधान 56 इंचच्या छातीवाले पंतप्रधान असताना देश हादरणार नाही. पण या भाजपचे नेत्यांबाबत काही माहिती असेल तर त्यांनी स्पष्टपणे लोकांच्या समोर आणावं ही आमची मागणी आहे. कारण गेली काही दिवसापासून असा एकंदरीत दिसते की खडसे साहेबाचा राजीनामा झाल्यानंतर जस्टिस ज्योटिंग यांची समिती निर्माण करून या सर्व प्रकरणाची म्हणजे त्यांच्या जमीन खरेदीची चौकशी लावण्यात आलेली आहे. दाऊदच्या विषयी अजिबात त्याच्यात काही उल्लेख नाही. त्यांच्या पीएच्या कथित घूसकांडाबाबत काही उल्लेख नाही. म्हणजे एकंदरीत खडसे साहेबांकडे जी माहिती आहे त्याच्यावरूनच राज्यातले मुख्यमंत्री पण त्यांना घाबरत आहे. इन्क्वायरीचा अगोदर त्यांना क्लीन चिट स्वतः पुण्यामध्ये ते देत आहे. त्या जिल्ह्याचे एक मंत्री जाऊन बंगल्यावर 3-3 तास त्यांच्या घरी त्यांची भेट घेत आहे. म्हणजे कुठली अशी माहिती आहे की या राज्याचा मुख्यमंत्री घाबरतो? कुठली अशी माहिती आहे की मंत्री जलगाव जिल्ह्यातले 4-4 तास जाऊन त्यांच्या बंगल्यावर त्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागताय? खडसे साहेबांकडे भयंकर कुठलीही माहिती असताना ते या देशहितासाठी खडसे साहेबांनी ती माहिती उघड केली पाहिजे. आमची ही मागणी खडसे साहेबांकडे आहे. आणि जर त्यांनी उघड केली नाही तर सरकारने तरी माहिती घेऊन जनतेसमोर मांडली पाहिजे की देश हादरणारी अशी कुठली माहिती आहे. दाऊदकडून त्यांना मिळाली की इतर माध्यमातून अगोदरपासून त्यांच्याकडे कुठली माहिती आहे? आता हे सगळं जे काही काल खडसे साहेब बोलले त्याबाबतीत खडसे साहेबांनी तात्काळ खुलासा केला पाहिजे ही आमची पक्षाची मागणी आहे.